नाशिक महानगरपालिका तसेच सेवन महाराष्ट्र बटालियन यांच्या संयुक्त विद्यमानाने नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासक डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी येथील रामदास स्वामी मठ येथे दिनांक 24 नोव्हेंबर रोजी स्वच्छता मोहीम तसेच वृक्षारोपण अभियानाला सुरुवात झाली आहे. सेवन महाराष्ट्र बटालियनच्या 365 कॅडेट्सनी या मोहिमेत सहभाग घेतलाय. नाशिक शहरातील सर्व NCC कॅडेट्स यांची स्वच्छता दूत आणि पर्यावरण दूत म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतलाय. कुठेही चुकीचं काम होताना दिसून आलं, पर्यावरणाला हानी पोहोचण्यासारखं काही घडत असल्याचं दिसून आलं तर कॅडेट्स थेट मनपा आयुक्तांना भेटून माहिती देऊ शकतात असंही यावेळी आयुक्तांनी सांगितलंय. नाशिक शहर सुंदर आणि स्वच्छ हरित करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया आणि सर्वांनी मिळून शहरातून वाहणाऱ्या सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊया. नाशिक शहर हे अजून चांगलं बनवूया असं आवाहनही यावेळी आयुक्तांनी केलंय. या स्वच्छता मोहिमा या स्वच्छता अभियानातून 1950 किलो कचरा गोळा करण्यात आला, तसेच 50 पेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात आलंय. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी मनपाच्या अभियानाचं कौतुक करून युवकांसह नाशिककरांना मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, लेफ्टनंट कर्नल रवी व्यास, सुभेदार सचिन पाटील, सागर पवार, दादा नलवाडे, CHM विजय शेवाळे, शहाजी खारगे, तात्या कदम, अरविंद कातकर, HAV दिनेश शिंदे, वीर सिंग, बापू शेवाळे, BHM भाऊसाहेब सोनवणे, संतोष मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानाचे नियोजन गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले, तर घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ आवेश पलोड, पूर्व विभाग स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट, प्रशांत सावंत, संजय ओहळ, गौतम पवार, बाळू फोये, विशाल जाधव, रवींद्र गोडगे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केलं. युनायटेड वी स्टँड या संस्थेने या मोहिमेत सहभागी होत सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. NBT कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी तसेच पंतप्रधानांनी नाशिकचे स्वच्छता दूत म्हणून मन की बात मधून उल्लेख केलेले पर्यावरण प्रेमी चंदू पाटील हे देखील या अभियानात सहभागी झाले होते. नाशिक महानगरपालिकेतर्फे नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम तसंच वृक्षारोपण अभियानाला सुरुवात झाली. यात 365 NCC कॅडेट्सनेही सहभाग घेतला. वृत्तसंकलन विभाग, Star 24/5 न्यूज, नाशिक. Star 24/5 News.